नमस्कार मित्र हो, मी सुहास गोळे सादर करतो आहे श्री अशोक कुमावत सर यांच्या प्रेरणादायी लेखमालेतील एक लेख। मित्र हो, वसंताने राखले पेटलेले रान, वसंताने राखले पेटलेले रान, डोळ्यात आसवांनीही हरवले भान। तर तिच्या वेदनांचा नुसता कानी आवाज आला तरी असं वाटतं की दुःखाची पण एक सीमा असावी। अरे कुठल्या जन्माची शिक्षा तिच्या नशिबी आली कोणास ठाऊ, पण तळपत्या उन्हात नियतीनं तिला अनवानी पायानं चालायला भाग पाडलं होतं। हसत्या खेळत्या जीवनी पहिला आर्तटाहो तिला फोडायला नशिबानं मागे पुढे पाहिलं नाही। इंजिनिअरिंगचा शेवटचा पेपर, तोपर्यंत तिच्या आईनं कंठात प्राण साठवून ठेवला होता आणि आता माझ्या लेकराच्या हाती डिग्री येणार आणि तिचं स्वप्न साकार होणार असं वाटून आईनं शेवटचा श्वास घेतला होता। ते मोठी असल्यानं घरची जबाबदारी आणि तारुण्यात तिच्या शिरावर आली। वरवर दिसणारे ऐन हिरवेगार पालवी फुटलेले ते झाड आतून पूर्ण वाळवीनं खाऊन टाकल्यागत झालं होतं। कुटुंबाचा भार उचलण्यासाठी ती इंजिनिअरिंग कॉलेजातच जॉब करू लागली। आईच्या आजारानं आर्थिक परिस्थिती पूर्ण ढासळली होती। घरकाम ड्युटी सांभाळून पैसा पुरत नाही म्हणून ती खाजगी क्लासेस पण जॉईन करू लागली। फुलाईच्या आणि खुलाईच्या दिवसावरच काळानं घाला घातला होता। समाजाच्या आणि नातेवाईकांच्या टोचणीनं तिचे फुलट्यांच्या गोडसे घराण्यातील कर्तव्यदक्ष धीरजशी लग्न लावून दिलं। सासूच्या रूपानं जणू आईचंच दुसरं रूप तिला दैवानं दिलं होतं। अरे ताणतणाव थोडा मिटला होता। सुखदुःखाला प्रत्येकानं आयुष्याचा जवळचा मित्र बनवला पाहिजे। कुठल्याही शारीरिक वेदना नसताना लोक क्षणार्धात आपलं आयुष्य आपल्याच हाताने उद्ध्वस्त करतात। असा घातकी विचार ज्याच्या मनाला स्पर्श करतो त्यानं एक वेळ तिला भेटावं किंवा तिच्या दुःखाचा अभ्यास करावा। अरे वेदनांचं चित्कार काळजातला टाहो यातनांचं कर कुणीच बघितलं नसेल रे। तर ती पुन्हा सन्मानानं उभी राहिली। जगात असं दुःख क्वचितच लाखातून एखाद्याच्या नशिबी येतं, ते तिच्या वाट्याला आलं। 2016 ती ब्युटी कॉन्टेस्ट क्वीन होती। तारुण्याच्या शीतल प्रकाशात मनसोक्त आनंद लुटण्याच्या दिवसातच मृत्यूच्या भयानक वादळी भोवऱ्यात ती अडकली। अरे ऐन तारुण्यात ती कळी काळानं खुडल्याचा डाव आखला होता। वयाच्या 25 वर्षात कधीच कुठला ताप नाही की डॉक्टर नाही। लग्नानंतर अवघ्या 4 महिन्यातच क्रूर यमानं तिच्या भोवती मृत्यूचं चक्रव्यूह पसरवलं होतं। तिला अचानक धाप लागू लागली, चक्कर यायला लागली। सुरुवातीला यौवनाची चाहूल किंवा विवाहानंतरचे बदल असतील असं समजून सर्वांनी डोळेझाक केली, अगदी डॉक्टरांनी सुद्धा। पण अचानक एक दिवस तो वेदनांचा साठलेला बांधा फुटला आणि तिला वर्गातच शिकवताना रक्ताची उलटी झाली। अरे दवाखान्यात दाखल केले, डॉक्टरांनी फक्त 2 दिवसांची मुदत दिली। धीरजने त्या क्षणी पुणे गाठले। मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले, तिला आर्टिफिशियल ऑक्सिजनवर ठेवण्यात आले। लाखात एखाद्यालाच व्हावा असा पल्मोनरी प्रायमरी हायपर टेन्शन या आजारानं तिला तिच्या शरीराला घट्ट विळखा घातला होता। त्याच्यावर उपचारच नव्हता, ती दिवसेंदिवस खालावत चालली होती। अरे 56 किलो वजनाची तरुणी हाडा मांसाचा गोळा बनून लहान बाळासारखी 20 किलो वजनाची झाली होती। अरे 25 तरुणी 1.5 वर्ष बेडवरती 80 वर्षाची कृषी म्हातारी दिसू लागली। प्रचंड वेदनांचा घर, दिवस रात्र रक्ताच्या उलट्या आणि गोऱ्या गोऱ्या अंगावर निळा रंग चढून भेसूर वाटत होता। अरे 24 तास ऑक्सिजनशिवाय एकही श्वास ती घेऊ शकत नव्हती। कोवळ्या वयात लढणारी विरांगणा हदबल होऊन पूर्ण डिप्रेशनमध्ये गेली होती। अरे नवऱ्याची धावपळ तिला पाहवत नव्हती। तो सर्व प्रकारची औषधं त्यांची रास तिच्या पायाशी आणून तिची पूजा करत होता। अरे तिचा ब्रश बाथरूम सगळं जागेवर चालू होतं। नको हा जीव म्हणून तिनं एक दिवस सगळी औषधं एकदाच घशात प्राशन केली। अत्यंत सिरियस झाली होती। आता सगळं संपेल असं वाटून धीरजनं तिला हृदयातून हाक दिली, अरे लढ, फाईट कर, माझ्यासाठी जग, अरे मी तुला असं जाऊ देणार नाही। या शब्दांनी तिचं हृदय ढवळून निघालं। अरे अंगात वीज संचारल्यासारखं वाटलं। त्यानं तिला चेन्नईला न्यायचा निर्णय घेतला, पण
पैसा संपला होता. 10 लाखाच्या वर खर्च होऊन आधीच कंबरड मोडलं होतं तरी तो हटला नाही. चेन्नई गाठली, ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. खर्चाचा 50 लाखाचा आकडा ऐकून त्याच्या पायाखालची वाळू सरकली, पण तो हरला नाही. सोशल मीडियावर वर्तमानपत्रातून त्यानं जनतेला आव्हान केलं आणि बघता बघता पैशाचा ओघ सुरू झाला. तिच्यासाठी माणुसकीचं प्रचंड सागर धावून आला. राफाड जिद्द, जगण्याची उमेद आणि आत्मविश्वासाच्या जोरावर तिनं विश्वाच्या त्या अनोख्या आजारावर विजय मिळवून निळसर क्षितिजावर आपल्या आत्मबळाने सोनेरी सम्राटाला उगवण्यास भाग पाडलं होतं. 3 दिवस ऑपरेशन चालू होतं. नशिबानं तिच्यासाठी एक केरळची माई धावून आली होती. तिनं आपल्या मुलाचे हृदय आणि फुफ्फुसे अवयव दानात दिलेले, पुन्हा तिच्या रूपानं धावू लागले होते. एकाच वेळी हृदय आणि फुफ्फुसे प्रत्यारोपण करण्याची ही भारतातील पहिलीच वेळ होती. सुखी आयुष्याच्या तरुवेलीच्या शिखरावर ती जोडीदारासोबत तारुण्याचे मंजूळ आणि सुरेल गीत गात संपूर्ण महाराष्ट्रभर अभिमानानं लोकांचे जीव वाचवता फिरत आहे. अवयवदानाचं महत्त्व सांगत आहे. कष्टाच्या घामातून दोघेही मोती शोधत असतानाच 25व्या वर्षात हृदय आणि दोन्ही फुफ्फुसे निकामी झालेली मुलगी आज शेकडो लोकांचे विविध आजारातून सुटका करतीये. दीनदुबळ्यांचा संसार फुलवणे, लोकांना जीवदान देणे, अवयवदान करण्यास प्रवृत्त करणं हेच त्यांच्या आयुष्याचं ध्येय आहे. तिने 22 लोकांची फुफ्फुसे ट्रान्सफर केली तर 170 पेशंट हृदय आणि फुफ्फुसे बदलून आज शानमध्ये जगत आहेत. अरे, आपली आत्मिक पॉवर 90% आजारावर काम करते तर औषधे फक्त 10% काम करतात असं ती संपूर्ण महाराष्ट्रभर सांगत फिरती आहे. आणि मित्र हो, ती महान रणचंडिका म्हणजे साताऱ्याची कोमल न्यू लाईफ फाउंडेशनची संस्थापिका कोमल धीरज पवार गोडसे होय. अरे, जो स्वतःसाठी जगला तो निश्चितच महिला. अरे, जो स्वतःसाठी जगला तो निश्चितच महिला. आणि जो दुसऱ्यासाठी जगला तोच खऱ्या अर्थानं जगला. तोच खऱ्या अर्थानं जगला.